वाणिज्य शाखा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं केवळ सीए अथवा सीएस हे करिअर, पण वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सीए आणि सीएस शिवाय अकाउंटिंगमध्ये देखील रोजगाराचे अनेक पर्याय आज खुले आहेत आणि हे पर्याय विद्यार्थ्यांना खुले करून देण्यात आले आहेत ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटिंग अँड टॅक्सेशनच्या माध्यमातून. अकाउंटिंग हे एक असं करिअर आहे ज्याची गरज प्रत्येक क्षेत्रात पडते. अगदी मोठमोठ्या कंपन्यांपासून ते लहान व्यावसायिकांपर्यंत सर्वच ठिकाणी अकाउंट्स हा विभाग असतो. कंपनीची आर्थिक मदार ज्यावर अवलंबून आहे असं हे क्षेत्र. मात्र आज वाणिज्य शाखेची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जरी दरवर्षी हजारोंच्या वर असली तरी अकाउंटिंग क्षेत्रात आज कुशल मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे आणि हे सकुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटिंग अँड टॅक्सेशनच्या वतीनं विविध कोर्सेस सुरू करण्यात आले. हा कोर्स तयार करताना असं लक्षात ठेवलंय की 12वीच्या विद्यार्थ्याचा मेंटल लेवल ठेवून त्याच्यासाठी बेसिक कोर्स ठेवलेला आहे, जेणेकरून तो एक साधा जॉब वगैरे मिळू शकेल, सुरुवात करू शकेल करिअरची. ग्रॅज्युएट असेल त्याच्या कॅपॅबिलिटीनुसार वेगळा कोर्स डिझाईन केलेला आहे, त्याला जॉब मिळेल पोस्ट ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएटसाठी. आणि फक्त हा कोर्स त्यांच्यासाठीच उपयुक्त नाही आहेत जे ऑलरेडी आत्ता नोकरी करतायत परंतु फार कमी पगारावर वगैरे नॉर्मल नॉलेजच्या बेसिसवर आहेत, त्यांना पण नॉलेज अपडेट करण्यासाठी हा कोर्स फार चांगला आहे. बऱ्याचदा बीकॉम अथवा एमकॉम केलं की विद्यार्थी सीएस कडे वळतात, मात्र अकाउंटिंग या क्षेत्रातील सगळ्यात महत्वाचा भाग असणाऱ्या प्रशिक्षित अकाउंटंटची मात्र आज कमतरता आहे. हीच गरज लक्षात घेऊन गेली 12 वर्ष सीए क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे अग्रवाल क्लासेस आता जीआयएटी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून प्रोफेशनल अकाउंटंट बनवण्यासाठी प्रशिक्षण देत आहेत. विद्यार्थ्यांना आजच्या अकाउंट इंडस्ट्रीच्या गरजेनुसार प्रशिक्षण देण्यावर जीआयएटीचा भर असल्यानं इथून बाहेर पडणारे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी तयार असणार आहेत. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही असणाऱ्या नोकरीच्या संधी जीआयएटीच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या होणार आहेत. इसका रिक्वायरमेंट बहुत ह्यूज रिक्वायरमेंट है, इंडिया में भी इसका रिक्वायरमेंट है, इंडिया के बाहर अब्रॉड में भी इसका रिक्वायरमेंट है. आज अगर आप देखेंगे तो पुणे में खासकर और ऑल ओवर महाराष्ट्र में ऑल बिग सिटीज के अंदर बीपीओज आ रहे हैं. इसके अलावा आप देखेंगे तो बैक ऑफिस प्रोसेसेस यहाँ पे स्टार्ट हो रही है. तो ये जो बैक ऑफिस प्रोसेसेस होती है ये होता क्या है, बेसिकली जो हम लोग आउट ऑफ इंडिया ट्रांजेक्शन है उसकी अकाउंटिंग और उसकी रिकॉर्डिंग कहाँ पे करते हैं, इंडिया में करते हैं. तो उसके लिए भी यहाँ हमारा कैंडिडेट तैयार हो रहा है. इसके अलावा जितनी भी कंपनीज है, हर एक कंपनी को, छोटी बड़ी कंपनी है, उसको अकाउंटेंट की जरूरत है. इसके अलावा अगर कोई मीडियम साइज फर्म है, मीडियम साइज फर्म को भी अकाउंटेंट का जरूरत लगता है. खरं तर अकाउंटंट हा अकाउंटिंग क्षेत्रातला सगळ्यात मूलभूत घटक आहे, त्यामुळे अनेक लहान मोठ्या कंपन्यांसोबतच स्वतंत्रपणे काम करणाऱ्या चार्टर्ड अकाउंट्सला देखील बऱ्याचदा अनेक चांगल्या अकाउंटंटची गरज पडते. तेव्हा मात्र बीकॉम अथवा एमकॉम केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सीएला आवश्यक असणाऱ्या प्रॅक्टिकल बाबींची कमतरता असते. ती कमतरता जीआयटी आपल्या कोर्समधून पूर्ण करत असल्याचं मत अनेक चार्टर्ड अकाउंटंट्सही सांगतात. ऐसे टैलेंट की जरूरत होती है जो ये डे टू डे एक्टिविटी पूरी कर सके. साथ ही साथ में हर बिजनेसमैन एक चार्टर्ड अकाउंटेंट अफोर्ड भी नहीं कर सकता क्योंकि उसका स्केल, उसका टर्नओवर इतना आगे नहीं होता है. तो डे टू डे बिजनेस एक्टिविटीज को हमें रिकॉर्ड करने के लिए या उसे छोटे छोटे अकाउंटिंग पार्ट कंप्लीट करने के लिए हमें एक ह्यूमन रिसोर्स की जरूरत होती है. हम हमेशा कई बार कई लोगों से, कई इंस्टीट्यूशन से बात कर चुके हैं कि हमें सिर्फ बीकॉम वाले या जिनके पास थियोरेटिकल नॉलेज वाले हैं वो बच्चे नहीं चाहिए, हमें एक कंप्लीट बच्चा चाहिए जो सीधा ऑफिस में आकर के बैठ सके और सीधा हमारे क्लाइंट से इंटरेक्ट कर सके कि हाँ ये नए लॉज है और ये टैक्सेस हैं. और आज इसकी रिक्वायरमेंट बहुत ज़्यादा है क्योंकि ऐसे लोग मिल नहीं रहे और इंडस्ट्री में रिक्वायरमेंट बहुत बड़ी है. जीआयएटी मधील कोर्सेसला केवळ पदवीधरच नाही तर अगदी 10वी 12वी पास झालेले विद्यार्थी देखील ऍडमिशन घेऊ शकतात. त्यानुसार जीआयएटी कडून वेगवेगळे 3 कोर्सेस तयार करण्यात आलेले आहेत. आपल्या गुणवत्तेनुसार एम फॅट, बी फॅट आणि सी फॅट अशा 3 विविध अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन घेऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार प्रत्येक कोर्सचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. केवळ अकाउंटिंगच नाही तर टॅक्सेशन, सॅप, टॅली, संगणकीय प्रशिक्षण याबरोबरच व्यक्तिमत्व विकास या सगळ्याचं ट्रेनिंग विद्यार्थ्यांना या दरम्यान दिलं जातं. अकाउंटिंगमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकी ज्ञानासोबत प्रॅक्टिकल ज्ञान देणं हे जीआयएटीचं मुख्य उद्दिष्ट आहे. आपलं टार्गेट आहे की आपल्याला प्रोफेशनली इक्विप्ड अकाउंटंट हवं आहे. अकाउंटंट भरपूर आहेत पण प्रॅक्टिकल नॉलेज असणारं आणि प्रत्येक काम येणारं असं अकाउंटंटची आज फार टंचाई आहे. तर त्यामुळे आपण जे इथे प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतो आहे त्यासाठी आपल्याकडे एक कम्प्युटर लॅब अलॉटेड आहे.
आपण विद्यार्थ्यांकडनं वेगवेगळ्या बिझनेसचं अकाउंटिंग कसं करायचं, फॉर एक्झाम्पल एखाद्या डॉक्टरचं अकाउंटिंग कसं करायचं आहे, एखाद्या हॉटेलचं अकाउंटिंग कसं करायचं आहे, त्यांचं प्रॅक्टिकली व्हाउचर्स आणि अकाउंटिंग एंट्रीज आपण त्यांच्याकडनं करून घेतो आहे. तर त्यामुळे विद्यार्थी कुठल्याही ठिकाणी ॲज अ अकाउंटंट जॉईन झाला तर तो तिथे त्याचं आन्सर काम करू शकतो. केवळ पुण्यातूनच नाही तर पुण्याबाहेरील लहान गावांमधूनही विद्यार्थी या GIIT मध्ये सध्या अकाउंटिंगचे धडे गिरवत आहेत. इथे आल्यावर शिक्षणाबरोबरच योग्य मार्गदर्शनही मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढल्याचं विद्यार्थी सांगतात. GIIT मधील कोर्सेसचा फायदा केवळ विद्यार्थीच नाही तर जे नोकरदार आहेत, जे सध्या अकाउंट म्हणून काम करत आहेत त्यांनाही होऊ शकतो. एवढंच नाही तर महिला आणि गृहिणी या देखील या कोर्स नंतर अकाउंटिंग क्षेत्रात एक उत्तम करिअर करू शकतात असा विश्वास GIIT च्या संचालिका अनघा अग्रवाल यांनी व्यक्त केलाय. मुली ज्यांना लग्न झाल्यामुळे आता ते पुढे काही करिअर करू शकत नाहीये, त्यांना आपण ट्रेनिंग देतो जेणेकरून ते घरी बसून अकाउंटिंग कंपनीसाठी करू शकतील. ट्रेनिंग टू प्लेसमेंट हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असणाऱ्या GIIT इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स केल्यानंतर नोकरीची संधी तर उपलब्ध होतेच. शिवाय केवळ अकाउंटंट म्हणून नाही तर टॅक्स कन्सल्टंट पासून ते फायनान्शियल अनालिस्ट पर्यंत सगळ्या विविध हुद्द्यांवर तुम्ही कार्यरत राहू शकता. अकाउंटिंग मधील करिअरच्या इतक्या संधी उपलब्ध करून देणारं GIIT हे कदाचित पुण्यातील एकमेव असं इन्स्टिट्यूट असावं. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.